मिरवणुकीत ध्वनीक्षेपक लावून ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी पोलिसांनी आज इचलकरंजी शहरातील दोन मंडळांचे कार्यकर्ते का विरोधात गुन्हा दाखल केलाय वीरशैव आणि नटराज गणेशोत्सव मंडळ अशी त्यांची नावं आहेत स्पीकर बॉक्स मिक्सर तसंच ट्रॅक्टर टेम्पो यासह सुमारे आठ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे कर्णकर्कश आवाजात ध्वनिक्षेपक लावून ध्वनीप्रदूषण कायद्याचं उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस प्रमुख अभिनव देशमुख यांनी दिले होते तरीही इचलकरंजी इथं गणेश आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश ध्वनिक्षेपकाचा वापर करून कायद्याचं उल्लंघन करत गावभागातील वीरशैव गणेशोत्सव मंडळानं गणेश आगमनाची झेंडा चौक ते महादेव मंदिर मार्गावर मिरवणूक काढली होती यावेळी कर्णकर्कश आवाजात स्पीकर लावल्यानं पोलिसांनी स्पीकर बॉक्स मिक्सर जनरेटर त्याचबरोबर ट्रॅक्टर ट्रॉली असा सुमारे सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तसंच मंडळाचे अध्यक्ष प्रणव पाटील उपाध्यक्ष रोहित मगदूम ध्वनिक्षेपक यंत्रणा चालक शशिकांत वाघमोरे वाहन चालक कुमार मुशाकोळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय तर शिवाजीनगर पोलिसांनी धारवट झोपडपट्टीतील नटराज युवक गणेशोत्सव मंडळाचे दोन स्पीकर छोटा टेम्पो असा सुमारे नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय तसंच ध्वनीप्रदूषण केल्याप्रकरणी मंडळाचा अध्यक्ष योगेश थोरात वाहन चालक सतीश गणाप्पा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला पोलिसांनी प्रदूषण करणाऱ्यांविरोधात कडक भूमिका घेतल्यानं शहरात खळबळ उडालीय